सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जनवाडच्या जुळ्या बहिणींचा प्रवेश झाला सुकर. अण्णासाहेब जोल्ले यांचा मदतीचा हात. जनवाड येथील एका गरीब कुटुंबातील दोन जुळ्या बहिणींचा उच्च शिक्षणाचा प्रवास पैशाअभावी रखडला होता. अण्णासाहेब जोल्ले यांनी तात्काळ मदतीचा धनादेश दिल्याने त्यांचा प्रवेश आता सुकर झालाय. जनवाड येथील गुरुनाथ स्वामी हे अतिशय गरीब गृहस्थ एका खासगी कंपनीत गुरुनाथ काम करतात, तर त्यांच्या पत्नी एका गारमेंट कंपनीत काम करतात. त्यांच्या कुटुंबातील दोन जुळ्या मुली कुमारी आरती आणि कुमारी श्रुती यांना त्यांनी कसे बसे 11वीपर्यंत शिकवले. पुढील शिक्षणासाठी त्यांना प्रचंड आर्थिक चणचण भासू लागली, त्यामुळे शिक्षण अर्धवट राहते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र दोन्ही मुलींना चांगलं शिकवायचं ही जिद्द त्यांच्या मनी होती. मुलीही शिकून सवरून आपल्या गरीब वडिलांना हातभार लावायचा या हेतूने शिक्षणात रस घेत होत्या. मात्र परिस्थितीमुळे सगळंच खुंटलं होतं. ही बाब सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले यांच्या कानावर आली. त्यांनी तात्काळ मदतीचा हात पुढे करत या दोन मुलींच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आणि प्रवेशासाठी धनादेशही ताबडतोब दिला. आता या दोन मुलींच्या शिक्षणाचा खर्च अण्णासाहेब जोल्ले यांनी उचलला असून गुरुनाथ स्वामी यांच्या समोरील आलेलं मोठं संकट आता दूर झालंय. महानकारी न्यूजसाठी जनवाडहून मोहन जमादार. नमस्कार, मी आरती स्वामी बोलते. मी जनवाड गावची रहिवासी असून मी ते एक गरीब कुटुंबातली विद्यार्थिनी आहे. मी ते पुढे शिकाय. आज बाळ तुझं शिक्षण किती आहे? 11वी पूर्ण झालेलं आहे. आता पुढच्या शिक्षणासाठी तुला पुढचं पाऊल टाकायचं आहे. आज काय अवस्था आहे तुझी आणि म्हणून तू या अण्णासाहेब जोल्ले किंवा या मॅडम जोल्ले मॅडमच्या घरी आलीस? जोल्ले मॅडम यांनी एक खूप मोठे शिक्षण प्रेमी आहेत, म्हणून मी त्यांच्या ह्या जोल्ले कुटुंबासाठी शिक्षण माझे उच्च पदासाठी पुढे मी या इथं मदत मागण्यासाठी आली. काय मदत मागणार आहेस त्यांच्याकडे? पुढच्या शिक्षणासाठी. म्हणजे मला मदत करा आणि माझ्याकडे आता पुढचं शिक्षण घेण्यासाठी माझी घरची परिस्थिती नाजूक आहे आणि यासाठी मदत करा म्हणून आलेस. आणि हे जोल्ले कुटुंबीय मग अशा तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांना मदत करते? नक्कीच करते.